विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण भौमितिक आकार, त्यांची रचना, त्यांच्या आकृत्या यांचा अभ्यास केलेला आहे. समोर दिसणाऱ्या तुम्हाला फळ्यावर ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, अँगल यांची सुद्धा तुम्ही प्रॉपर्टीज आणि टाइप बद्दल अभ्यास केलेला आहे. आता आपण अँगलच्या टाइपविषयी थोडीफार माहिती घेऊ. टाइप्स ऑफ अँगल. आपल्याला माहिती आहे अँगल मोजण्यासाठी आपण प्रोटेक्टरचा उपयोग करतो. आता प्रोटेक्टरचा उपयोग करताना आपल्याला एक आकृती दिसते समोर, अँगल एक्स वाय झेड याचं माप आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने मोजलं तर ते 90° कमी येतं, म्हणजे हा काय झाला, ऍक्यूट अँगल. त्याचप्रमाणे दुसऱ्या आकृतीकडे आपण पाहिलं, या ठिकाणी अँगल पी क्यू आर हा आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने मोजला तर त्याचा माप या ठिकाणी 90°, म्हणजे हा झाला राईट अँगल. तिसरी आकृतीकडे आपण पाहू, या ठिकाणी अँगल एबीसी दिलेला आहे, हा सुद्धा आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने या ठिकाणी मोजला तर तो 90° जास्त येतो, म्हणून त्याला आपण ऍक्यूट अँगल असं म्हणतो. आता ह्या अँगल वरून आपल्याला त्रिकोणाचे प्रकार पडता येत असतात. पहिला प्रकार येतो ऍक्यूट अँगल ट्रायंगल, म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप हे 90°, म्हणजे 90°पेक्षा कमी असेल. आणि त्याचप्रमाणे दुसरा प्रकार येतो राईट अँगल ट्रायंगल, त्या त्रिकोणामध्ये त्या त्रिकोणाचा एका कोणाचा माप हे 90° असेल. आणि तिसरा प्रकार येतो ऍक्यूट अँगल ट्रायंगल, त्या त्रिकोणामध्ये एका कोणाचा माप हे 90° जास्त असेल. आता आपण राईट अँगल ट्रायंगल विषयी माहिती पाहू. आता या ठिकाणी ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे, याच्यामध्ये अँगल क्यू हा 90° आहे, म्हणजे हा काय झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. आता इन राईट अँगल ट्रायंगल अँगल क्यू इज द 90°. आता याच्यामध्ये जो काटकोना समोर येईल, म्हणजे पहा आपण ज्या ठिकाणी 90° कोन बदलला राईट अँगल असं म्हणतो, राईट अँगल समोरची अपोजिट साइड असेल, म्हणजे समोरील बाजू, त्या बाजूला आपण हायपोटेनियस, म्हणजे त्या त्रिकोणाची त्रिकोणाचा कर्ण म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखतो. हे आपण आता आकृती घेऊन या ठिकाणी पाहू. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इज अ 90°. आता अँगल क्यू अपोजिट साइड कोणती येते, पी आर. पी आर इज अ हायपोटेनियस. आणि ज्या दोन कोनांमुळे 90°, ज्या म्हणजे 90°चा कोन तयार होतोय, त्याची खालच्या बाजूला बेस, म्हणजे त्या त्रिकोणाचा पाया असं म्हणतात. आणि जी एक बाजू आहे त्या बाजूला हाईट, म्हणजे त्या त्रिकोणाची उंची असे म्हणतात. आता आपण त्यावर एक एक्झाम्पल या ठिकाणी समजून घेऊ. पहा, एक ट्रायंगल एल एम एन दिलेला आहे. या ट्रायंगलचं आपण निरीक्षण केलं तर अँगल एल जवळ आपल्याला 90° हा तयार झालेला दिसून येतो. मग त्याच्यावरून आपण या ठिकाणी द हायपोटेनियस ऑफ ट्रायंगल एलिमेंट बॉक्स मध्ये आपण ते लिहिणार आहोत, म्हणजे पहा 90° समोरील जी अपोजिट साइड असेल तिला म्हणतो आपण हायपोटेनियस, म्हणजे या ठिकाणी काय येईल, एम एन, म्हणजे दिलेल्या त्रिकोण एलिमेंट ची कर्ण हा काय होईल, एम एन आहे. आता याच्यावरून तुम्हाला काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण म्हणजे हायपोटेनियस, बेस आणि हाईट म्हणजे उंची कोणाला म्हणतात हे तुम्हाला समजलं असेल.